आमचं बरं आहे पीक पाणी बरं आहे का पाऊस आहे ना काय होईना काय राव आमच्याकडे काहीच नसल्यामुळं आम्हाला तुमच्या गावाला यावं लागलं कुणाने तुम्ही आम्ही नाशिकचे पण इकडं आलो होतो साखरपुड्याला असं बाणगावला बर आता बाणगावला आल्यानंतर मग आता तिथं मुक्काम एक केला मग इकडे आलो आम्ही इकडे बी यांच्याकडे बी म्हणजे गावात आलते का दुसऱ्या गावात आलते दुसऱ्या गावात तिसऱ्याला आलो आणि तिसऱ्या मग आता बाणगावला आलो म्हणजे आता म्हणलं एक मुक्काम इथं करू रात्र कशी पास करायची सकाळी मग आमचं नाशिक गावाला जायचं तुम्हाला आता वयामानाने ऐकायला फेकायला येतं का ऐकायला येतं पण जरा कमी थोडं पडत परंतु कान उघडेच माझी मग काय बंद असतात का नाही म्हणजे कसं का मफलर विफलर बांधले नाही ना असं ना मफलर बांधल्यावर जरा त्याच्यामुळे जरा बरं वाटत मोकळं ठेवलं म्हणजे गारा हवा गुतती आणि कान मोकळे होते पण मला तर माझं काहीच वय नाही मला ऐकायच येत नाही लय ना मग भारी औषध देणार काय सांगा ना अहो गेलं गेलं पोराला बारक्या धरायचं पटकन ते तिला घालायचे कान मध्ये लगे कान मोकळा म्हणजे लग घालायची बारक्या पोरा कान ऐकायला येणार एकदम थणकायचा बंधन दुखायचा बंधन बाबा असलं पडायचं ना ऐकायला मोकळं म्हणजे दवाखाना बंद पडायचं ना हा दवाखाना आहे खाजगी दवाखाना आहे हा बिगर पैशाचा नाही आणि कशाचा नाही हा प्रकरण मग मोकळं व्हा आणि मग म्हणा का तुम्ही नाशिकचा माणूस होता त्याचा दवा आहे बा पोराजवळचा बारीक पोराचा बरं झालं मग देवा उळी भेटले काय संध्याकाळचं कुठं थांबत नाही पण लांब